हे संपूर्ण ठरवून कशा पद्धतीनं आपल्या विरोधकांना केंद्रीय एजन्सीज आहे, ईडी आहे, सीबीआय यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्रास द्यायचा, त्यांच्यावर कारवाई करायची, या पद्धतीनं या केंद्रीय एजन्सीज कडनं, ईडी सीबीआय कडनं जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा, या पद्धतीनं सर्व कारवाया ह्या चालू आहेत. रोहित पवारांच्या ईडीच्या नोटीसीच्या संदर्भामध्ये त्यांना जे चौकशीला बोलवलेलं आहे त्या ठिकाणी ते चौकशीचा सुद्धा राजकीय इव्हेंट करू पाहतायत. एका बाजूला ते म्हणतात की माझ्यावर ही ईडीची चौकशी लावण्यामागे कुणाचा तरी हात आहे. त्यांना केंद्रीय यंत्रणांच्या वर त्या ठिकाणी कुणाचा तरी दबाव आहे असं सूचित करायचं आहे. आणि जर चौकशी करता त्यांना जायचंच आहे तर त्याच्याकरता कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता काय आहे, म्हणजे या प्रकरणाचा देखील ते पॉलिटिकल इव्हेंट करू पाहत आहेत.